नमस्कार अश्विनीस कुकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण चमचमीत खारी शिमला मिरची बनवणार आहे तर मी याला खारी यासाठी म्हणते की यामध्ये आपण तिकटाचा बिलकुल वापर करणार नाही आहे फक्त मीठ वापरून करणार आहे करायला खूप सोपी आहे फक्त पाच मिनिटात होतं आणि खायला खूपच जास्त खमंग लागते तर चला सुरुवात करूया मी तर पाच शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे त्यातल्या बिया काढून टाकायच्यात आणि या प्रकारे आपल्याला बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे त्याचबरोबर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धूंड पण घेतली आहे या आपण बाजूला ठेवूयात आधी आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरे टाकायचे आहेत आपल्याला या भाजीमध्ये आपल्याला लसूण आणि जिरे थोडेसे जास्त टाकायचे आहेत त्याचा खूप छान खमंगपणा येतो त्यानंतर मी कोथिंबीर टाकली आहे आता हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आपल्याला तुम्हाला जर थोडंसं तिखटसर पण हवं असेल तुम्ही यामध्ये एखादी मिरची टाकू शकता आता आपण भाजी करायला घेऊयात तर मी इथं पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल तापायला ठेवलं आहे त्यामध्ये जो आपण मसाला वाटून ठेवलेला तो टाकायचा आहे मसाला थोडासा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी होते आणि खायला खूप टेस्टी लागते तर इथे मसाला थोडासा परतून झालाय यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि जी आपण शिमला मिरची चिरून ठेवलेली ती टाकून घ्यायची आहे एखाद मिनटंभर पर आपण परतून घेऊत मसाल्यांबरोबर शिमला मिरची पण तेलावरती परतली की थोडीशी चव वाढते शिमला मिरची परतून झाली आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं बेताने टाकायचं आहे कारण यामध्ये आपण बिलकुल तिखट वापरलं नाही आहे त्यामुळे थोडंसं कमी मीठ टाकायचं आहे मीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे शिमला मिरची थोडीशी शिजली पाहिजे तर इथे तीन मिनटं झाली आहेत आपण बघूया शिमला मिरची शिजली आहे की नाही ते यामध्ये आपल्याला पाणी टाकायची बिलकुल गरज लागत नाही कारण मीठ टाकल्यामुळे शिमला मिरचीला छान पाणी सुटतं आणि त्यामध्येच ती शिजते तर इथे तुम्ही बघू शकता शिजली आहे शिमला मिरची आता यामध्ये आधी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे खूप छान खमंग होतं शिमला मिरची खूप छान लागते आणि परतून घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला जर तिखट बनवायचे असेल तर तुम्ही यामध्ये तिखट टाकू शकता पण अशी शिमला मिरची खूप छान लागते खूप टेस्टी लागते शिमला मिरची थोडीशी परतून झाली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि परत एकदा वाफ काढून घ्यायचे फक्त एखाद दोन मिनटंवरच आपल्याला वाफ काढायचे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे नाहीतर शिमला मिरची खाली लागू शकते कारण यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे त्यामुळे शेंगदाण्याचं कूट आपल्याला सगळं शेवटी टाकायचं आहे तर इथे आपली शिमला मिरची तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आले ते आणि एकदम मोकळी मोकळी झाली आहे ही शिमला मिरची तुम्ही अशीच खाऊ शकता चपातीबरोबर किंवा एखादी आमटी केली तर त्याच्या जोडीला तुम्ही ही शिमला मिरची वाढू शकता खायला खूप टेस्टी लागते खूप खमंग लागते लहान मुलांना तर प्रचंड आवडते खूप आवडीने खातात ते तर नक्की करून बघा करायला खूप सोपी आहे फक्त पाच मिनटामध्ये होते तर करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू